आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनचा तर तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांचे वयाचे 50-55 वर्षे होणार सेवा पुनर्विलोकन. शासन निर्णय निर्गमित 27 जून 2023. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 नियम 10(4) व नियम 62 अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सजुटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50-55 वर्षी अथवा 30 वर्षे अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनर्विलोकन करण्यासंदर्भात शासनाचे धोरण होते. सरकारी कर्मचारी होणार सेवा पुनर्विलोकन आजच्या शासन निर्णयाने विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयाने पूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून पुनर्विलोकन कार्यपद्धती संदर्भात तरतुदी केल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये खालील तरतुदी आहेत. गट अ आणि गट ब राजपत्रित अधिकारी सेवेत 35व्या वर्षी पूर्वी आलेले अधिकारी कर्मचारी शासन वयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारित धोरणानुसार शासन सेवेत वयाच्या 35व्या वर्षी पूर्वी आलेल्या गट अ आणि गट बच्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे त्यांच्या वयाच्या 50 वर्ष पूर्ण होतेवेळी किंवा त्यांच्या अर्थकारी सेवेची 30 वर्ष पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी एकदाच पुनर्विलोकन करावायचे आहे. शासन सेवेत 35 वर्षानंतर सेवेत आलेले अधिकारी कर्मचारी शासन सेवेत 35 वर्षानंतर सेवेत आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याच्या वयाच्या 55व्या वर्षी पुनर्विलोकन करावायचे आहे. राजपत्रित गटक आणि गटच्या कर्मचारी राजपत्रित गटक आणि गट कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या 55व्या वर्षी किंवा त्यांच्या अर्थकारी सेवेच्या 30 वर्ष पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा पुनर्विलोकन करावायचे आहे. पुनर्विलोकन करताना शासकीय अधिकारी कर्मचारी यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रता अंमलबजावण्यासाठी विविध निकषाच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करून सुयोग्य व अकार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालू ठेवायचे आहे. अकार्यक्षम तसेच संशयास्पद सजुटी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करावायचे आहे. प्रत्येक कॅलेंडर वर्षात 1 ऑगस्ट रोजी अपात्र पात्रता तपासण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वयाच्या 49-54 वर्षे किंवा अर्थकारी सेवेची 30-35 वर्षे पूर्ण करणे यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सूची तयार करणे अपेक्षित असून कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत विभागीय पुनर्विलोकन समिती, विशेष पुनर्विलोकन समिती व अभिवेदन समिती यांना कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे. 27 जून 2023 50-55 वयाच्या 30 वर्षानंतर अर्थकारी सेवाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय त्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mara.gov.in या संकेतस्थळावर असून ते संकेतांक क्रमांक 20-23-06-27-17-14-26-19-12 आणि आना ओसावी यांच्या साक्षी निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल दामोदर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकतो.